अपूर्वा मैडम। यस समोर तुम्हाला दिसेल समोरच्या डोंगरावर तुम्ही बघाल वरच्या साईडला एकदम तुम्हाला एक वॉल दिसेल ती ते म्हणजे ओल्ड वसोटा ते मेन वसोटा होता म्हणजे वसोटा म्हणजे बेसिकली एक जेल बेसिकली एक जेल होता वसोटा म्हणजे लोकांना आणून वरती त्या जमान्यात म्हणजे त्या काळात लोकांना जेलमध्ये टाकायचे तिथं कैद करायचे बेसिकली सो सध्या तो ट्रेक बंद केलेला आहे खूप वर्षापासून कारण की पावसाळ्यामुळं तिथे रूट जायचं रूट वगैरे होते ते सगळे ढासाळे आहेत म्हणून खूप रिस्की झाले ते आता सो ते बेसिकली बंदच करून टाकले आणि एक बाबू कडा का नाव दिलं याला कारण की एक त्या काळात एक व्यक्ती होता बाबू नावाचा आणि एक दगड खाली टाकला दगड परत वरती आला त्यांनी दुसरा दगड खाली टाकला परत वरती आला त्याला खूप काहीतरी भारी वाटलं सो त्यांनी स्वतः उडी मारली तो परत नाही आला बेसिकली स्कॅन झाला स्वतः बरोबर त्याच्या आणि त्याच्या नावावर स्पॉट डिक्लेअर करून टाकला आता इथं आपण टोकावर जाऊन आवाज देऊ एक इको पॉईंट पण बोलतो त्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ आणि सगळ्यांनी शांत थांबू इको येईल परत हे बघू एक ग्रुप फोटो काढून मग निघू आपलं वापे शंकर भगवान का मंदिर आहे पिछेवाला शंकर भगवान का मंदिर आहे वापे पुरे साल एक एक थेंब पाणी गिरते राहत आहे जी बारिश हो ना हो फिर भी पूरे साल तक वहाँ पे कंटिन्यू एक एक टाइम पानी गिरते रहता है और ये जो है ये वाला सुड़के को बोलते हैं इस पिक को बोलते हैं खोटा नागेश्वर मतलब जब अपन सामने से आते हैं तो अपने को ये वाला पिक दिखता है तो लोगों को लगता है कि ये नागेश्वर पिक है बट वैसे नहीं है जो पीछे का है वो नागेश्वर पिक है अपने आते समय रास्ते पे देखा होगा कि वहाँ पे एक टर्न था राइट साइड में नागेश्वर के रास्ता था वो एक अलग से ट्रेक है वहाँ पे उसका रूट है जो चोरवाटे का मतलब एक स्पाई रूट है पीछे से जो पीछे के गांव में से आता है वो यहाँ से आता है वो नागेश्वर सुड़ का क्रॉस करके फिर वो सोटा का आता है और दूसरा रूट जो अपन सातारा से आए सातारा कासपटर बामनोली करके जो अपन लेक से आते हैं वो ये एक रूट है ठीक है बाकी आगे बताऊंगा चूने के लिए होता है तब सीमेंट वगैरह होता नहीं था तो जो भी फोर्ट पे बड़े बड़े ब्रिक्स मिलते हैं चूने के तो वो इसके नीचे डाल के क्रश करते थे और वो क्रश करके वैसे दीवार बना देते उसका मतलब सीमेंट के जैसे उसका यूज कर देते एक मिनट शीशा इसलिए अभी तक पूरे दीवार अभी तक खड़े क्योंकि उनमें पूरा क्यों चूना है उसके तो वही ये ऑलमोस्ट हर किले पे मिलता है क्योंकि वही से लेते थे और वही पे उसको ब्रेक करके उसको यूज करके पूरा वॉल बांधते थे ते अजून कॉर्नरला गेले सौरेश लोक कसे काढले मी मला मध्ये का घेतो मला इथे घे एक काढा चल तुझ्या इंडियापाशी आहे का एकदम पुढे गेलाय इंडियापाशीच जायचं ना पुढे पुढून काढू माकड यापी आज करतो तुला बोलत आहे दर्शन पर्यंत चालत जा आणि मग फोटो काढ नको साहेब मी कॅच करतो जा पळत जा पुढे
जेंड्या पाशी आहे का एकदम पुढे गेलाय जेंड्या पाशी जायचं ना पुढे पुढून काढू माकडे आपी आज करतो तुला बोलत आहे दर्शन पर्यंत चालत जा मग फोटो काढ वापस आम्ही कॅच अप करतो जा पळत जा उसका आड़ा लेके जाऊंगा लेकिन लेके जाऊंगा उसने ट्रिक किया उसने ट्रिक बुक किया एक लकड़ी चाहिए सार्थक माझ्या बरोबर चला तुम्ही सार्थक चला चला.